फ्रेंड्स, तर आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक व्लॉग घेऊन आलेली आहे। बरेच दिवस झालं आपला व्लॉग आलेला नव्हता, तर खूप साऱ्या कमेंट आल्या स्पेशल डिशवरती की ताई तुमचा व्लॉग करा, तुम्ही खूप दिवस झालं आम्हाला भेटला नाही आहे व्लॉगच्या माध्यमातून, तर म्हटलं आज करूया। तर मग भेटायचंच आहे असं, तर मग काहीतरी इंटरेस्टिंग झालं पाहिजे, तर मग विचार केला काय करायचं काय करायचं, तर मग डोक्यात आलं की खूप दिवस झाला आपण पाणीपुरी खाल्लेली नाही आहे, तर मग पाणीपुरी अशीच कशी खायची, तर थोडंसं त्यामध्ये ट्विस्ट असला पाहिजे ना। तर असं झालं की माझी एक ननंद आहे, तर त्या सुद्धा आलेल्या आहेत त्यांच्या माहेरी म्हणजे इथंच, तर म्हटलं की आपण पाणीपुरीची कॉन्टेस्ट ठेवूयात। तर आहे ती आता माझ्यात आणि माझ्या नंदेमध्ये, तर सध्या त्या आत्ता इथं नाही आहेत, त्या त्यांच्या घरी आहेत, तर थोड्या वेळाने त्या येतीलच। तर आज आम्ही आमच्या दोघीमध्ये कॉम्पिटिशन ठेवणार आहेत पाणीपुरी कोण जास्त खाते त्याची, तर मग आता तयारी तर करावी लागणार, तर त्यासाठी आता चाललेलो आहोत करमाळ्याला, कारण की आपल्याला पाणीपुरीचं बरंचसं मटेरियल तर घ्यावं लागणार आहे। घरी आल्यावर पाणीपुरी करायची आहे आणि आपण स्टॉलवरती सुद्धा जाऊन खाऊ शकलो असतो, पण आता झालं आहे असं की आता परत सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोनाची लाट म्हणतायत की यायला लागली आहे, पेशंट वाढायला लागलेले आहेत, तर म्हटलं आता घरीच तयार करूयात। आणि रेसिपीचा चॅनल आहे म्हटल्यावर बाहेर जाऊन कसं खायचं, घरीच केलं पाहिजे ना। तर म्हटलं पुऱ्या ज्या आहेत त्या रेडीमेड आणता येतील आणि घरी तळता येतील, आणि त्याचं पाणी वगैरे जे काही सगळं आहे ते आपण घरी तयार करूया। चला तर मग आता जाऊया करमाळ्याला। हा आहे वीट ते करमाळा हा रोड, तर याच्यावरती काम चालू आहे। याच्या अगोदर पण आपण बोललो होतो, पण तेव्हा जेव्हा मी तुम्हाला दाखवले तेव्हा खूप जास्त प्रमाणात हे वाढलेलं नव्हतं, पण आता तुम्ही बघू शकता तर खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेले हे काम रोडचं। तर खूप हजारो कोटींचा असा हा प्रोजेक्ट आहे, पण होत आहे असं की हे काम होताना बरीचशी झाडं तोडली जाणार आहेत आणि तोडत आहेत, सध्या झाडं तोडण्याचंच काम चालू आहे। तर पण कसं होतं आहे, एकतर प्रगती जर आपल्याला करायची असेल तर रोड होणं गरजेचं आहे, दळणवळण होणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ही झाडं तोडली जात आहेत, पण ह्यांनी जेव्हा हा रोड होईल तेव्हा त्याच्याकडे मी आणखीन दुसरी नवीन झाडं लावणं गरजेचं आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला झाडांची गरज जास्त तीव्रतेने जाणवते, तसं तर आपल्याला नेहमीच झाडांची गरज असते, पण जेव्हा आपण एखाद्या रोडवर जातो आणि कुठेच सावलीचा पत्ता नसतो तेव्हा आपल्याला प्रत्येक एका छोट्या झाडाची सुद्धा किंमत खूप मोठी अशी वाटते। आम्ही इथं चष्म्याच्या दुकानात आलेलो होतो, माझा जो जुना चष्मा होता तो चष्मा खराब झालेला आहे, त्याची काच सैनी फोडली होती त्याच्यामुळे ते नीट करण्यासाठी टाकलेला आहे। मला पहिलाच चष्मा होता, खूप जास्त मोठ्या नंबरचा नव्हता, छोटाच होता, 0.25 आणि 0.50 असा, तर तिनं तो मोडलेला आहे आणि माझं डोकं दुखतं सारखं, तर त्याच्यामुळे म्हटलं की तो नीट करणं गरजेचं आहे, कारण की घरात काम असतं मग ते डोकं दुखलं की मग ते काम करण्याची इच्छा राहत नाही, तर चष्मा नीट करण्यासाठी टाकलेला आहे। आणि आता आम्ही चाललेलो आहे पाणीपुरीचं मटेरियल आणण्यासाठी। पाणीपुरीचं पाणी आणि आता पुऱ्या घेतो, तर पुऱ्या सुद्धा पण असतात आणि डायरेक्ट पाणीपुरीचं अख्खं एक पॅकेट पण असतं की ज्याच्यामध्ये सगळंच मिळतं, म्हणजे पुऱ्या पण आणि ती पाण्यासाठी सुकी पावडर असते बहुतेक, तर मी शक्यतो तसं घेत नाही, नेहमी घेताना असंच घेते, पाणी वेगळं आणि पुऱ्या सुट्ट्या असतात त्या घ्यायच्यात, तर पुऱ्या अर्धा किलो घेणार आहे आणि पाणी बघू आता जायच्या अगोदर एक अंदाज काढून बघते, आणखीन एखादं पॅकेट वाढवलं तर वाढवते। आमचं जे मम्मीचं घर आहे ना, ते घर बाहेर आहे तिथं, आणि तब्बूच्यात आली आहे शेजारी आमच्या एक माझी एक मैत्रीण आहे तब्बू, तर हिचं नाव आहे तेजस्विनी पण आम्ही सगळे तिला तब्बू म्हणतो। तर मम्मीनं माझ्या खाऊची छोटीशी पिशवी ठेवलेली होती तब्बूच्या घरी आणि मम्मी आहे दुकानी, तर त्याच्यामुळे मी आता आलेली आहे तिच्याकडे।
ही आहे ती पिशवी आणि याच्यामध्ये मला म्हणण्यापेक्षा मम्मीनं आईंसाठी खाऊ दिलेलं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आईंचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तर हा आहे शिंकवडा, तर तिनं दिलेला आहे आईंसाठी आणि हा आम्ही घरी घेऊन चाललेलो आहे. आमचं जे मटेरियल होतं, सामान जे आणायचं होतं ते आणायला जायच्या अगोदर स्मार्टअप करायला टाकला होता आणि लगेच झालेलं आहे अर्धा तासांमध्ये. काय चाललंय सई? कसली डेंजर चूल केली ग? पण तुम्ही काय करता हो? पण ही माझी मैत्रीण नाही. हा मग काय करू मग तिला? पण ही माझी मैत्रीण नाही. आज बात आहे अशी पण आता आपण पुऱ्यात राहण्यासाठी घेतलेल्या आणि इथं तुम्हाला पाटी दिसत असेल तर ती शक्यतो ती पाटी भरून पुऱ्या आपण तळणार आहेत. बघूयात आता कोण जास्त खाते आणि जरी कॉम्पिटिशन आमच्या दोघीत असली तरी घरातल्या सगळ्यांनाच पाणीपुरी खायला द्यायची आहे. तर त्याच्यामुळे थोड्याशा जास्त पुऱ्या तळणार आहे. ताईंना आणखीन बोलवलेलं नाहीये, ताई त्यांच्या बाळाला झोपवत असतील तर त्याच्यामुळे म्हटलं की थोडासा वेळ होऊ द्यावा. पुऱ्या तळण्यासाठी वेळ लागणार आहे आणि परत पाणी तयार करायचंय. बघूयात बटाट्याची भाजी तयार करायची आहे तर त्याच्यामुळे म्हटलं हे सगळं झाल्यानंतर त्यांना बोलवणार आहे. मग तोपर्यंत माझी तयारी पण होतीये आणि आम्ही आता करमाळ्यात जाऊन आलेलो आहे. तर करमाळ्यात गेल्यानंतर एक गंमत झाली तब्बूच्या बाबतीत. तर ते झालं असं की कारण की कसं होतं प्रत्येकाच्या घरातल्यांना किंवा घरच्यांना आवडतं नाही आवडतं शूट त्यांचं घेतलेलं किंवा त्यांची एखादी छोटीशी क्लिप घेतलेली. तर शक्यतो मी जे जे माझ्या व्हिडिओत घेणार आहेत शक्यतो लेडीज जास्त करून, तर त्या लेडीजला प्रत्येकाला म्हणते की तुमच्या घरी विचारा की जरा मम्मी पप्पा असतील तर त्यांना विचारा, नाहीतर सासू सासरे किंवा मिस्टर जे कोणी असेल महत्वाचं त्यांना विचारा असं असं शूट करायचं तर त्यामध्ये आलं तर चालेल का. तर या हिशोबाने मी तब्बूला म्हटलं की तब्बू तुझी एक छोटीशी क्लिप घेऊ का मी. तर तब्बू जी आहे ती खूप छान मेकअप करते आणि पार्लरला वगैरे तिचा क्लास झालेला आहे पार्लरचा आणि ती ऑर्डर पण घेते. तर तिला नुकतीच ऑर्डर तिची तिनं घेतली होती वाटतं कुठल्या तरी नवरीची आणि ते सामान आलेलं होतं जे रिटर्न ज्या पार्लरवाल्या यूज करतात सामान ते त्या नवरीने रिटर्न दिलं होतं सामान. तर तिथं त्या नवरीची जी हेअरस्टाईल केली ती त्या हेअरस्टाईलला लावलेल्या खूप सगळ्या क्लिपा तिथं पडल्या होत्या. मग तब्बूला वाटलं की मी त्या क्लिपविषयी बोलतेय. तर तब्बू म्हणले हा घे ना घे राव तिथं खूप सगळ्या क्लिप आहेत, कुठली पण घे कुठली लाव तसं काय नाही आताच मला क्लिपा भेटल्यात. तर मी इतकं हसले म्हणलं अगं तब्बू ती क्लिप नाही, मी व्हिडिओ शूट करते एक छोटीशी तुझी क्लिप छोटासा व्हिडिओ घेऊ का. मग ती खूप हसली. घरात कोणालाच हसू नाही आलं. इतर राधिकाचा केक शिजत होता दुसऱ्या साईडला. आज नेमकं बुधवार आहे आणि खूप वेळ झाला आम्ही जेव्हापासून करमाळ्याला गेलो तेव्हापासून लाईट आलेली नव्हती आणि तिला आलेली एक केकची ऑर्डर, तर त्यामुळे तिनं कढईमध्ये केक शिजवण्यासाठी ठेवलेला होता. तर तो शिजलेला आहे तर तिला तो केक करायचा आहे आणि आज आमचा बुधवारचा बाजार पण आहे तर बाजार पण आणायला जायचंय आणि कॉम्पिटिशनचं बघू आता कसं होतंय ते. पाणीपुरीची सगळी तयारी झालेली आहे आणि मी ताईंना फोन केलता तर त्या सुद्धा यायला लागलेल्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता खाली सई सगळ्या सामानापाशी बसलेली आहे आणि इतर जे राहिलेलं मटेरियल आहे मी आणतीये पण सईकडे लक्ष द्यावं लागतंय. ती म्हणते मी वाढून देते मी वाढून देते, तर त्याच्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायचे. ताई यायला लागलीत आणि ताई येतील तेव्हा त्यांचं जे पहिलं रिॲक्शन आहे ते आपण बघूया. तर आता आमचं ठरलंय दोघींचं की 50-50 पुऱ्या काढायच्या ते आणि ते ताट जे करतायत ते माझं करतायत आणि मी त्यांचं ताट तयार करते 50 पुऱ्यांचं. आणि स्पर्धेचे जे नियम आहेत ते आम्ही दोघी जणी ठरवणार आहेत कारण की आपली स्पर्धा अशी खूप मोठी नाहीये इंटरनॅशनल लेवलची, घरगुती स्पर्धा आहे त्याच्यामुळे याचे जे नियम असतील ते सुद्धा घरगुतीच राहणार आहेत. आता 50-50 पुऱ्या काढू म्हणजे 5. ठीक आहे.
O baga, mi s-a întâmplat, ai plecat să-l iei pădure, te-ai haide, mergea să caine, te-ai cam naudat, ne-am întors, skip care e gara, cinci de pani, pudine de pani, canda, batata, șeu, ani, bundi, e să vă haide să puri mâde, ani, pani pilotări, sarte, mâde, mâde, neca, a să vă plăti pani piavă, dar pani pilotări, sale, du să caine, tu mă gai să-l iei să-l dă sală, pe care te vom părăt mâde, scaine. Radhika, sangă tu ce ai nicăi așa, dar dusra nu e. Radhika, nu te pani pe exa, tu să scai să șeu. Dar apoi timing zoa e tot la mare 3 minute, da? Dar până la spurea pe chi, 3 minute am de congea și just cu rea ca te bugă. Dar hei, ai stopwatch, pe geapă în țalul cărnare, competition suru hota, da? Dar atât hei, apoi țalul cărnare. Să dau tisul. Punem ce a gândit?
37 शिल्लक हा 37 मधून किती गेले 13 13 तो खाल्ले फक्त हो आणि हिचे किती शिल्लक आहे 33 16 खाल्ले का 15 15 17 16 17 हा भोगा विनर विनर कोण झालं सबस्क्राइब करा आणि पुन्हा भेटूया तुमच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय.